त्यानंतर मास्क घातलाय कारण मला स्वतःला ताप आल्यासारखं वाटतं, थोडस सर्दी आहे, तर मी तुम्हाला जास्ती धोका देऊ इच्छित नाही. पण आपल्या सर्वांचं मी युवासेनेत शिवसेनेत स्वागत करत आहे. खरं तर आज ह्या राज्यातली जर परिस्थिती बघितली तर आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष देशाला झाली. पण ह्या 75 वर्षात आजच्या वर्षी आजच्या दिवशी आपल्या राज्यात लोकशाहीची काय स्थिती आहे, आपल्या राज्यात सरकार आहे की नाही, लोकांनी निवडलेलं सरकार आहे की नाही, हा प्रश्न आज मोठा विचारण्यासारखा झालेला आहे. आज तुम्ही बघा, खरं तर मी काही जास्ती टीका करू इच्छित नाही, पण तरी देखील खरं म्हणजे दोन लोकांचं जे जम्बो कॅबिनेट आहे त्याच्यात खरा मुख्यमंत्री कोण आहे हेच आपल्याला कळत नाही. म्हणजे कधी माईक खेचलं जातो आहे, कधी चिठ्ठी लिहिली जाते, कधी कोणतरी विमान हवेत हवेत थांबवलं. आणि हे सगळं सुरू असताना मला वाटतं आपल्यासारख्या सर्व तरुणांनी प्रश्न विचारायला पाहिजे की हे सरकार नक्की कोणाचं. बघा, विदर्भात जेव्हा अतिवृष्टी झाली, पूर आला, महिलांवर काही काही ठिकाणी अत्याचार चालू आहेत, या महाराष्ट्रात जे काही आता घडत आहे ह्याला उत्तर देण्यासाठी सरकार कुठेही नाही. म्हणजे मी काल परवाकडे पण बोललेलं आहे की आपले जे आत्ता तात्पुरतं मुख्यमंत्री आहेत, तात्पुरतं आहे, हे सरकार पडणार आहे, पण हे जे आहेत ते दिल्लीवरनं कधी कधी महाराष्ट्रात येतात. मग माझा एखादा दौरा झाला की त्या त्या ठिकाणी जातात, थोडे फोटो काढतात आणि परत दिल्लीला जातात. पण तुम्ही फरक बघा, म्हणजे साधारणपणे 20 जून या दिवशी फूट पडली आणि ही गद्दारी सुरू झाली, त्याच्या आधीपर्यंत या राज्यात चर्चा काय असायची, मुख्यमंत्री कशावर बोलायचे. तर आपल्या राज्याला कोविडमधून वाचवण्याचा सगळ्यात मोठा हात उद्धव साहेबांचा होता, बरोबर ना? म्हणजे आपल्याकडे जम्बो हॉस्पिटल असतील, लसी असेल, सगळं असेल, हे सगळं आपण करत होतो. हे जेव्हा होत होतं तेव्हा दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्राला आपण 6.5 लाख कोटी एवढी गुंतवणूक आणू शकलो, तेवढे इंडस्ट्री आणू शकलो, आणि इंडस्ट्री येण्याचा अर्थ म्हणजेच आपल्या तरुणांना रोजगार उपलब्ध देऊन करू शकतो. ह्या काही गोष्टी होत्या, मोठे रस्ते होत होते, आपण मुंबईचा विकास करत होतो. मी देखील आपण बघत असाल, परवाकडे पण कोस्टल रोडला जाऊन आलो, अनेक ठिकाणी फिरत आहे, कारण जी विकास कामं होत होती ज्याच्यात आपल्या राज्याचा विकास आणि राज्याचा विकास म्हणजे तरुणांचा विकास होत होता, तो आता थांबलेला आहे. आणि सगळं काही लक्ष हे आता त्या घाणेरड्या राजकारणात. पण जे मी सतत सांगत आलेलो आहे की आता मला वाटतं ही आपली जबाबदारी सगळ्यांचीच, तरुण म्हणून, की ह्या राज्यातलं आपल्याला राजकारण बदलायचं आहे. या राजकारणात आणि या राज्यात पुढे चांगली लोकं येऊ शकतात, तरुण मित्रमैत्रिणी येऊ शकतात, चांगल्या लोकांना स्थान निर्माण करून देण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे. आणि आजपासून मी त्यांचं स्वागत करत असताना एवढंच सांगतो की आता खांद्याला खांदा लावून हा लढा द्यायचा आहे आपल्याला. जिंकणार आपण हे निश्चित आहे. कोर्टात पण जे आपलं जे काही सगळं आलेलं आहे, मला वाटतं आपण सगळंच आता कायदेतज्ञ झालेलं आहे. पण हे जरी असलं तरी ही लढाई नुसतं काही शिवसेनेची नाही, ही लढाई नुसतं महाराष्ट्राची नाही, तर ही जी कायद्याची लढाई आहे ती देशभरातली आहे. आपल्यावर जो काही निर्णय येणार आहे तो देशाला लागू होणार आहे, पुढच्या 20-30 वर्षासाठी तो लागू असणार आहे. आणि इतर राज्यांमध्ये स्थिरता की अस्थिरता काय नक्की राहणार ह्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे. पण आजपासून आपलं स्वागत करत असताना मी एवढंच सांगेन की आपल्याला सत्याच्या बाजूने राहायचं आहे, सत्तेच्या नाही, कारण आपल्या देशात सत्यमेव जयतेला महत्त्व आहे. मी पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.